विशालत डाएट बेट गेला आजच्या दिवसवारीवरती. ओरडणार आहे तुला का? हे काय काय दूध उतू गेलंय. कसं गेलं? कसं गेलं म्हणजे असं वरती आलं फक 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 करून असा आवाज घेत आला आणि भस्स करून उतू गेलं. मग माझं लक्षात आलं गॅसचं फ्लेम जरा मोठी ठेवलेली चुकून. का 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 म्हणजे का आता त्यात काय उतू गेलं त्यात काय कधी कधी जात उतू असं कसं असं कसं लई वरती आलं की ते उतू जात. जाऊ दे. हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमच्या हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. वाजलेत 5:15 आणि मी एक दीड वाजता लाईव्ह घेतला होता. लाईव्ह सेशनमध्ये विचारणार होतं की आजचा ब्लॉग का नाही आला, कारण आज आहे शुक्रवार. तर माझी तब्येत काल ठीक नव्हती म्हणून ब्लॉग टाकला नव्हता. आता ओके, कारण मी क्लिनिंग केलं होतं काल पूर्ण किचनचं, म्हणजे बऱ्यापैकी सेट करून घेतलं थोडंफार आणि अजूनही खूप आहे, पण आता गणपतीच्या आधी करायचं म्हटलं बेसिक क्लिनिंग करून घेतलं. ओके, तुम्हाला त्या गमीजचा आज मी सांगणार आहे, कारण बघतात खूप, तर मग त्या गमीजचे का मी सांगणार आहे तिथं. तुम्हाला इथलं कुठे गेलं की ते होतं ते ठेवलं बाजूला सगळीकडे व्यवस्थित करून. आणि आता चहा घेतो आम्ही, त्याच्यानंतर कांदा भजी, उत्कृष्ट कांदा भजी मी करणार आहे माझ्या लेकासाठी, कारण परवा जसं आलं होतं आरोहणी म्हणत होतं मम्मी प्लीज चमचं मी तेलकट काहीतरी कर, जसं व्लॉगमध्ये बघितलं होतं. आणि आज पाऊस पण छान पडलं, तर माझी कांदा भजीची रेसिपी येते माझ्या पद्धतीने आणि करून बघा. चला त्याआधी मी गमीजबद्दल सांगते, कारण विचारण्यात आले परत एकदा आणि त्या घेते मग ते सांगते. परवाच्या एका ब्लॉगमध्ये मी रिस सांगितलं होतं पण लिंक दिली नव्हती माझ्या लक्षात नाही, तर लिंक पण देईन आणि गमीजबद्दल पण सांगेन. आधी चहा घेऊया, हे घेऊन येते लारवाला, मग मी भजींची तयारी करते आणि आरव येण्याच्या ते आरवची रिॲक्शन बघायचे त्यावरती आणि तुम्हीही बघा. चलो दोन कांदे मी घेतलेत, तर काय केले कांद्यांचे स्लाइसेस एकदम बारीक केलेत आणि ह्यात मी मीठ टाकले. जेवढं आपण भजनसाठी टाकणार आहोत त्या प्रमाणात मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे हे पूर्ण मीठ कांद्यांच्या स्लाइसेसना लागलं पाहिजे, लावून ठेवायचं म्हणजे पाणी सुटतं आणि त्यामध्येच मग आपण सगळं पीठ वगैरे टाकणार आहोत, जे चण्याचं डाळीचं पीठ वगैरे आणि भजीसाठी करते आणि त्यानेच भजी खूप छान आणि येतात, म्हणजे एक्स्ट्रा पाण्याची गरज सहसा भासत नाही. आपण लागलं तर थोडंसं 1-2-3 चमचे म्हणते मी टाकू शकतो, पण ह्यानेच खूप छान होतं. तर हे लावून ठेवून 10 मिनटं ठेवायचे फक्त आणि त्याच्यानंतर मग मी पुढची प्रोसेस करायला घेते. लाईव्ह सुरू असतानाच मागाशी विचारण्यात आलं की केसांसाठी ज्या गमीज घेतीस त्याबद्दलचं सांग, तर नेचर शोरच्या या बायोटीन गमीज आहेत. बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन एच, तर आपल्या केसांसाठी झिंक गरजेचं असतं, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6, त्यानंतर व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए खूप गरजेचं असतं, तर त्यांच्या मिश्रण म्हणून ह्या गमीज बनलेल्या आहेत नेचर शोरच्या. वेगन आहेत म्हणजे शाकाहारी आहेत तुम्ही, ग्लुटेन फ्रीसुद्धा आहेत आणि कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर नाही आहे. एव्हरीडे जरी घेतलं तर 1.5 महिन्यामध्ये रिझल्ट दिसून येतो, कारण हेअर टेक्स्चर सुधारतं, नेल्सचं हेल्थ सुधारतं, त्यानंतर आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी चांगली होते आणि सॉफ्ट नरिश्ड स्किन होते. त्याच्यासाठी खूप छान आहे ह्या ज्या गमीज आहेत त्या, आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटला, कारण मला कोणत्याही पिल्स, ज्या कॅल्शियम पिल्स वगैरे मला सजेस्ट केल्या गेल्या बोन हेल्थसाठी वगैरे किंवा स्किनसाठी वगैरे, तर त्या घेणं माझ्यासाठी खूप अवघड आहे, कारण मला पिल्स खायचा खूप कंटाळा येतो. तर ह्या गमीज ह्या अशा पद्धतीने आहेत आणि त्या मला खूप इंटरेस्टिंग वाटतात. डेली बेसिसवरती एक घ्यायला काहीच वाटत नाही, तसे आपण चॉकलेट्स वगैरे खातो, तर त्याच्या जागी हे असं काहीतरी खाल्लं तर निदान आपल्या केसांना आणि आपल्या स्किनलासुद्धा त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीच्या आहेत ह्या गमीज. डेली 1:45 मिळतात तुम्हाला आणि खाऊ शकता. ह्याचे डिटेल्स जे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये येतं. लास्ट व्हिडिओमध्ये मी द्यायचे विसरले होते, तर ह्या व्हिडिओमध्ये मी देईनच. हे आपल्या हेल्थसाठी, सॉरी आपल्या हेअरसाठी, स्किनसाठी आणि नेल्ससाठी खूप चांगले आहेत. त्यानंतर काही अजूनही प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये आपल्या जी इम्युनिटी सिस्टीम असते, इम्युनियो बुस्टर गमीज म्हणून आहे त्याच्यासाठी, त्यानंतर वेट मेंटेन करण्यासाठी ॲपल सिडार व्हिनेगर गमीज आहेत, त्याच्यानंतर शार्प आयसाईटसाठी गमीज आहेत, त्यानंतर गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठीसुद्धा गमीज आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. चला आता बाकीचं दाखवतो.
तर तुम्ही कुकरबद्दल पण विचारत होता की धनश्री जो कुकर तू घेतलेला आहेस बटरफ्लायचा, तर त्याचं कसं म्हणजे तू त्याच्यामध्ये काही केलेस का? तर मी 2 दिवस भात त्याच्यामध्येच लावते आणि आता पण लावला आहे. 1 मिनिट, तर इथे तुम्हाला दिसतंय 1.5 ते 2 वाटी भात आम्हा चौघांना पुरेसा होतो, तर तेवढ्यासाठी तो ओके आहे. आणि खूप जणी सजेशन दिलं की त्याच्यामध्ये अजून काय काय मी करू शकते, तर शिजल्यानंतरचं ओपन करून मी दाखवतेच. आणि पाणी वगैरे काहीतरी आत्ता तरी बाहेर येत नाही आहे, पाणी वगैरे असं काय प्रॉपर आहे. एक शिटी झाली. आता भजीसाठी मी तेल बाजूला गरम करत ठेवलं आहे आणि आता आरवारी ती गरम गरम काढून द्यायच्या भजीमध्ये. तुझ्या पॉकेटातले द्यायचे का माझ्या? कोणाचाही द्या, खरं 20-20 रुपये भाजी प्लेट. ठीक आहे, भाजी प्लेट 20 रुपये. हो भाजी सकाळीच मी 500 रुपये दिलेत. कसले भजनचे? बरं, त्यात मोडीत घालायचे काय? हो. एक काम कर, तू शेवया घे आणि पैसे मला भाजी दे परत. कसलं शेवया? शेवया जे असेल ते घे आणि दे तिकडे. ओके, आपली हा. तर मग हे आता झाल्यानंतर दाखवते पूर्ण सगळं करून घेते आणि मग दाखवते. सरप्राईज तयार झालेला आहे. अरे डोळे बंद कर, उघडायचं नाही तर सांगितल्याशिवाय. मिस आलं डोळे उघड. कसलं थंडगार रिॲक्शन आहे, नको ना तुला. मग परवा दिवशी मागत होता आता कसं रिॲक्शन चांगलं द्यायचं होतं. ठेव तिथंच वाटी, ठेव तिथंच वाटी, ठेव रिॲक्शन चांगलं द्यायचं होतं. काय मला पाहिजे, हे काय केलं, कुणासाठी केलं मी? मग काहीतरी चांगली रिॲक्शन पाहिजे होती. अशी थंडगार रिॲक्शन गरम गरम भाजीला. मम्मीचं टाय टाय फेस केलं त्यांनी. हा अरे काय खाणार नाही गेलं कस. चलो एवढंच वेळ रे, एवढं मेहनत लागून मी केलं नाही, एवढंच वेळ तुझं भजीचं गाडं टाकायला आहे. होय, 10 लाख देतो. 10 लाख देणार? दे. कशी झालेत भजी बाबा? चांगली झाली साहेबराव. कुरकुरीत झालेत ना? फक्त कोथिंबीर मिळायला पाहिजे होती वेळेवर, पण वेळ झाला म्हणून मी तशीच केली. 7 आज 2-2 आम्ही पाऊस पडल्यामुळे 2-2 पदार्थ केले. ह्याला म्हणतात कटलेट. आपले बटाट्याचे आपण मिक्सिंग वगैरे करतो ना व्हेज कटलेट, तर व्हेज कटलेट नाही आहे, फक्त बटाट्याचे कटलेट. आणि याची रेसिपी मी दिलेली आहेच तुम्हाला, हे पण येतच. आणि हे वापरताना तळताना मी ते झाऱ्यांना ह्यानं आलटून पालटून येते, म्हणजे सोपे पडतात आणि हळूवारपणे आपण पलटू शकतो. कारण तेल ह्याच्यासाठी खूप गरम लागतं. पीठ मिडियम टू फ्लाय ठेवावे लागते, मिडियम टू हाय ठेवावे लागते. म्हणजे फ्लाय झालं, स्लीप ऑफ टंग, की टंग ऑफ स्लीप काय माहिती. हे पण झालं आहे, हे पण खाऊन घेऊ आता. छान. गॅस का बंद केलंस? झालं की मला तेलाची भयंकर भीती वाटते. नंतर म्हणजे काय ना काहीतरी गडबड करतेस तू, म्हटलं भीती वाटते. त्यामुळे आम्ही दिवाळीचा फराळ सुद्धा करत नाही, म्हणजे करत नाही, म्हणजे आम्ही रेडीमेड आणतो. रेडीमेड नाही आणत, घरगुती आणतो ताईंच्या कडून. जसं मी लास्ट टाइमला तुम्हाला दिलं, पण ह्या वेळेला सुद्धा खूप लवकर आली. तुम्हाला त्यांचे सगळे डिटेल्स देईन. उत्तम प्रतीचा फराळ मिळतो त्यांच्याकडून. चला आता इथं महिन्यांचा भेग आहे आणि इथं बाबा भाजी घेऊन आलेत. आज
दोडका आहे आणि केळी पण आहे, मिरच्या, कोथिंबीर, फ्लावर थोडंसं आहे. मला ते काळा फ्रीजमध्ये ठेवते. पावसाळ्यात भाज्या स्टोअर करून ठेवणं हे करणं खूप आवड जातं. तरीसुद्धा हे की भाज्या जास्त जरा धूळ वगैरे. आणि ही बॉटल इथे शीर्षासन का करायला लागले? भज्यांसाठी बाहेर पडायला लागले. त्यातलं भज्यांचं झालं ना आता, आतलं यातलं बघा. एवढं शीर्षासन केलं वगैरे त्यानं. आई शपत केवढं पडलं. एक एक बूंद का हिसाब लुंगी मे. नाही नाही एवढं कसं काय पडलं घर. पडणारच की ते एक एक बूंद का हिसाब. कसं काय एवढं घर. मी पाडवलंय पडणारच ना ते. घाबरून पडलं वाटतं तुला. व्हॉट इज दिस अँड दिस इज व्हॉट. जे तू ऐकलंस तेच. काय वाटतंय काय तुम्हाला? मी कोण वाटते तुम्हाला? हे काय आहे? हे काहीतरी खजूर नाही आहे. ते काहीतरी वेगळं नाही हो. बघू खाऊन दाख खाऊन दाख खाऊन दाख. असं खजूर असते? ओल खजूर आहे. ओल म्हणजे फळ आहे. हे सुकलं की त्याचं खजूर नको बाई. काय तर दुसरं पण नाही कळत तुला. हे बघ ना. होय नाही तरी मी नको बाई. खा खा बिंदास बिंदास बिंदास. तर मस्तपैकी कटलेट पण तयार झालेले आहेत. कुणाकुणाला हवे आहेत? वरती आमचे साहेब पण बसलेले आहेत, त्यांना पण द्यायला पाहिजेत. छान असे कटलेट्स पण याच्यात असंच खावे लागणार त्यांना. होय तसंच खाऊ देत. आरोला एक तो खोकला आहे. आणि हे माझ्यासाठी आज जेवतोय का नाही काय की मी. मला पण पाहिजे की दरवाजे उघडे सोडायला पाहिजे. गरम सुकुमीला मी दरवेळी शॉलो फ्राय करायचे. ह्यावेळी डीप फ्राय करतो. जाऊ देत म्हटलं 15 दिवसात एकदा खाऊया. डाएट बेट गेला आजच्या दिवसवाऱ्यावरती. गरम तेलकट होण्याची आजच्या दिवस नो डाएट. नेहमी हेल्दी गोष्टी कडवट का असतात आणि अनहेल्दी म्हणजे अनहेल्दी म्हणता येणार ना. तेवढं स्वीट मस्त टेस्टी का असत असत. काय म्हणणार असं काय नाही. आपली मानसिकता आहे जिवेचे चोचले. एकच घास किती मस्त वाटत. एकच खाणार ना. हे वाट नाही गेलं तुझे दोन माझे दोन. पाच आहेत तिथं. कुणाचं लवकर संपवेल दुसरं त्याचं तिसरं. तू आधी स्टार्ट केलीस आहे. मला कॅमेरा हातात देऊन करायचे ना. नेक्स्ट टाईमला करणार नाही काय. चालेल नेक्स्ट टाईमचं नेक्स्ट टाईम बघू. इकडे का मला सॉस पाहिजे. सॉस नाही आहे बोला. माझा कमरा होईना कमर उभा होईना. ठीक आहे भाई 2 BHKचा फ्लॅट होते. अजून जाड होणार आहे. ओके मग त्या दरवाज्याचा आपण साईज मोठी करून घेऊया. काय टेन्शन घेऊ. होणार आहे बघूया. काय जाड झाली तर नांदवून घेणार नाही काय. हां जाड झाली तर नांदवून घेणार नाही काय तुम्ही. नांदवून घेणार हा कुठे प्रश्न आला. मी कुठे असं म्हटलं. तुला तसं राहायला आवडतं मेंटेन म्हणून सांगा लागलो. कसं बोलायचं. मग आता आधीपासून जी व्यक्ती बारीक तापते राहते तर तिला अवेअर करून द्यायला नको का. कधी कधी त्यांच्या लक्षात येत नाही त्या गोष्टी. ठीक बस स्टॉपला शिव्या द्यायला लागल्या का मला. नाही मंत्र म्हणालो बोल. मला एक मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं ऑनेस्ट उत्तर द्यायचं. मला तुम्ही बघायला इकडे नाही माईकमध्ये बोलते. मला तुम्ही जेव्हा बघायला आला होतात ना तारीख कोणती होती ते सांगायचं. आणि बघून गेल्यानंतर माझा चेहरा तुमच्या लक्षात राहिला होता का. राहिला होता तर काय नेमकं लक्षात राहिलं होतं हे सांगायचं. तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. त्या 30 सेकंडमध्ये सांगायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11 12 13 14 15 28 19 20 21 22 23 24 14 दिवसानंतर 14 जुलैला आपला साखरपुडा होता. बरं ते ठीक आहे. मला बघून गेल्यानंतर माझा चेहरा लक्षात राहिला होता का? हे राहिलं तर काय लक्षात राहिलं नेमकं? कारण एकदाच पहिल्यांदा आपल्या लक्षात कधी कधी राहत नाही. सो चेहरा लक्षात राहायचंच नाही मग? म्हणजे जर तुझ्या लक्षात असेल तुझ्या, तर मी माहिती तुला सांगायचो की मला फोटो बघायचं आहे, माहीत आहे ना? तो चेहराच लक्षात राहायचं नाही. आणि इवन फोटो बघूनसुद्धा तुझा चेहरा लक्षात राहायचं नाही माझा. मला प्रत्येक फोटोमध्ये वेगळे वाटतेस, प्रत्येक फोटोमध्ये. सेम कोणत नाही सांगू शकत तुझा. म्हणजे तुझा आत्ता हा काढलेला आणि 4 दिवसानंतर तो दुसरा फोटो काढलेला, दोन्ही वेगळेच फोटो आहे ना. मला पण अजिबात वाटते मी फोटोमध्ये कुठलाच सेम दिसत नाही. दिसत होय. काय लक्षात राहिलेलं बघून गेल्याच्या नंतर मला, मी खरं सांगू, मला असं वाटलेलं म्हणजे खूप शांत आहेस, सोज्वळ. म्हणजे असं वाटलं नव्हतं की तू अग्रेसिव्ह पण असशील बऱ्याच गोष्टीमध्ये. मला असं वाटलेलं की साधी भोळी आहे असं वाटलेलं. पण लक्षात काय राहिलेलं चेहऱ्यामधलं? लक्षात राहिलेले ते तुझे डोळे. कारण तेच तेवढे बदलत नाहीत. बोलणार होते तेच विसरून गेले. मला तुमचा चेहरा लक्षात होता कारण तुम्ही ईमेलला मेल केला होता, तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं. तुम्ही फोटो मेल केला होता, तो वेगळाच होता फोटो. आणि तुम्ही प्रत्यक्षात खूप वेगळे होता. तो फोटो पण दाखवूया आपण. तू साईडला दाखव माझा फोटो. तुमच्याकडे आहे तो? माझ्याकडे नाही आहे. मी माझ्याकडे माझा आहे दाखवलेला. तुम्ही बघितला मला चेहरा लक्षात होता बाबा. आणि कोल्हापूरच्या पोरी ह्या लवंगी मिरचीसारख्या तिखट असतात, तर त्या असतातच ॲग्रेसिव्ह थोड्याफार. आणि असावंच लागतं. खूप सोज्वळ आणि खूप शांत असून आजच्या जमान्यात चालत नाही. मला मी तर बघितलं, मला वाटलं नाही आहे नाही आहे मी तसं नाही. शांत शांत स्वभाव. शांत माझा आहेच की जो जसा त्याच्याशी मी तशी. मी म्हणजे मला कसं वाटलेलं माहिती आहे, मी म्हटलं ह्या रस्त्यानं चाल, ह्याच रस्त्यानं जातेस की मग खाली वगळत आपला असं. नाही 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 तशी मी नाही आहे. मी आज के जमाने की नारी हूं. मी ऐकते सगळ्यांचं, करते मनाचं. भारी हूं ऐकते सगळ्यांचं, करते मनाचं. सगळ्यांचे डिसिजन, सगळ्यांचं हे ऐकायचं पण करायचं मनाचंच हे माझं. आणि जो जसा मी त्याच्याशी तशी. तर माझ्याशी चांगलं वागलं तर त्याच्याशी डबल मी चांगलं वागते. माझ्याशी वाईट वागलं तर मी त्याला इग्नोर करते. सर कशाला वाईट वागायचं त्यांच्याशी? सिंपल फंड आहे आपल्या लाईफचा, जिओ और जिने दो. आपण माझ्याबद्दल काय सांगू? बॉडी बिल्डर होतात ते साखरपुड्यामध्ये दिसलंच होतं. आणि आलेलात ते काय सगळ्यांना माहीत आहे, हे आल्यानंतर काय काय केलेले बघण्याच्या कार्यक्रमाला. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता सांगितले की आपण तुम्ही बघण्याच्या कार्यक्रमाला आलेलात तेव्हा. होय सांगितलेला आहे. एका ब्लॉग, जुना ब्लॉग आहे तो, वर्षभरापूर्वीचा आहे, की बघण्याच्या कार्यक्रमाला हे काय काय करत बसलेले. काय काय करत बसलेले? गेम खेळत बसलेला ते बघायला येतं ना आल्यावर. कोण कॅन्डी क्रश गेम खेळत बसते वय. मला डिप्रेस झालं की मी तसं गेम खेळ. म्हणजे बघायला आल्यावर डिप्रेशन मध्ये होता तुम्ही? टेन्शन असते ते का होतं माहित आहे की मला टेन्शन. टेन्शन कधीतरी खुलासा करेल. ते सस्पेन्स मध्ये राहू दे. असो नाही टेन्शन असतेच ना. होय बरोबर. लग्न एवढ्या लवकर करायचं, ते पण गावातल्या पोरीशी. असो असो ठीक आहे. एका प्रश्नाने ब्रेकिंग न्यूज बनली असती पण आम्ही ती बनू देत नाही आहे मी. तर मग असं तुम्हाला जो काय दाखवलं आज मी, कांदी भजी नाही कांदा भजी. हा या ना. चला आमच्या ताई आलेल्या आहेत.
तर मग कांदा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग संपतो इथे. चारवची रिॲक्शन एक्सपेक्टेड नव्हती पण ती वेगळीच होती, तरीही त्याला आवडली आणि अशा रीतीने ट्राय करू बघा, छान होतं. आजचा ब्लॉग संपतो, बाय बाय. आरवचे पप्पा.